नमस्कार, मैं रोहिता। स्पेशल रिपोर्ट में आप सभी का स्वागत। अतिरिक्त महालक्ष्मी सरस नवी मुंबई इनकी ओर से भव्य प्रदर्शन और बिक्री, भव्य उद्घाटन और पुरस्कार समारोह का आयोजन नेहरूल अग्रिकोली भवन में 21 अगस्त को संपन्न हुआ। इस कार्यक्रम में ग्रामीण विकास, महिला और बाल कल्याण मंत्री पंकजा जी मुंडे और आमदार सोम मंदाताई म्हात्रे जी इनकी प्रमुख उपस्थिति थी। अतिरिक्त महालक्ष्मी सरस नवी मुंबई इनकी ओर से भव्य प्रदर्शन और बिक्री, भव्य उद्घाटन समारोह और पुरस्कार समारोह का आयोजन 21 अगस्त 2019 दोपहर 2 बजे नेहरूल यहा अग्रिकोली भवन में संपन्न हुआ। इस समारोह का उद्घाटन ग्रामीण विकास, महिला और बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे और बेलापुर आमदार सोमंदाताई म्हात्रे इनके हाथ से फीत कटवाकर हुआ। कार्यक्रम की शुरुआत पंकजा जी मुंडे, आमदार सोमंदाताई म्हात्रे, आमदार सुरेश पाटिल और कई मान्यवरों के हाथ से दीप प्रज्वलित करके हुई। इस अतिरिक्त महालक्ष्मी सरस नवी मुंबई महाराष्ट्र ग्रामीण विकास और पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान के माध्यम से अग्रिकोली भवन में भव्य प्रदर्शन और बिक्री का आयोजन किया है। इसमें महाराष्ट्र विभिन्न क्षेत्र से आए महिलाओं ने अपने विभिन्न क्षेत्र के खाने की वस्तु, बंगड़ी, नेकलेस और ढेर सारे वस्तुओं का प्रदर्शन किया है। इस कार्यक्रम में आने वाले प्रमुख अतिथि पंकजा जी मुंडे, आमदार सोमंदाताई म्हात्रे, इन्होंने प्रदर्शन में लगे हुए वस्तुओं की छाननी की और उन महिलाओं से बातचीत की। इस प्रदर्शन का प्रमुख हेतु यह है कि महाराष्ट्र सरकार की ओर से सूखे क्षेत्रों में महिलाओं को रोजगार मिल जाए। इस कार्यक्रम में ग्रामीण विकास, महिला और बाल कल्याण मंत्री पंकजा जी मुंडे, आमदार सोमंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटिल इनके साथ कई मान्यवर मौजूद थे। आणि खरोखर सुंदर तुम्ही वस्तू तयार करून आणल्यात, आनंद वाटतं। 2000 मध्ये मी महिला बचत गटाचे अनेक मेळावे घेऊन महिलांना उभं केलं, पण मार्केटिंग देण्याचं काम आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने उभं करण्याचं काम या राज्याचं कोणी केलं असेल तर ते आमच्या पंकजाताईंनी केलेलं आहे। आणि खरोखर इतकी प्रेरणा आहे ना, तुमच्या सगळ्या वस्तू बघत असताना मी तिच्याकडे बघत होती, कारण लहान वयामध्ये आज तिला एवढी मोठी जबाबदारी ताईना मिळाले, पण तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आणि तुम्हाला, तुम्ही ग्रामीण भागातून आलात, विशेष करून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ज्या दुष्काळ भागातून आलात आणि तुमच्या हाताला काम मिळावं, रोजगार मिळावा यासाठी त्यांची मी आजची धडपड पाहिली। मला खरोखर ताई, खरोखर मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचं वाटतं। आम्ही तर काम करतोच, तुम्ही तर नेहमी म्हणता बंधाताई डायजिंग आहे, आम्ही काम करतो, पण आम्हाला नवी पिढी काम करताना दिसल्यावर आम्हाला जो आनंद मिळतो तो आनंद फार स्वर्गासारखा आहे आणि त्या तो आनंद आम्ही तुमच्यात पाहतो। पुढच्या भावी पिढीला तुमच्यासारखं नेतृत्व एक मिळेल आणि आधार मिळेल महिलांना, आणि या महिला स्वयंभू स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेला बघायला मला जास्त आनंद मिळतो। कारण मी प्रत्येक कार्यक्रमात सांगते महिला बचत गटांना की आपण आपल्या पायावरती उभं राहा, स्वयंभू उभं राहा, कोणाचा याच्यावर जाऊ नका, आणि आज सरकार तुम्हाला खूप काही देत आहे। ताई आल्यानंतर झालेला एक बदल, ज्या विषयावर आपण नेहमीच चर्चा करायला लाजतो किंवा घाबरतो, सॅनिटरी नॅपकिन, हे ताईनी आल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक महिलांच्या हाताला सॅनिटरी नॅपकिनचं काम मिळालेलं आहे। ताई, दुष्काळ भागामध्ये मी स्वतः आता ज्यावेळी हे पूर आला तेव्हा सॅनिटरी नॅपकिन मी महिला असल्यामुळे तिथे काय अडचण होऊ शकते हे मी पूरग्रस्तांना पहिलं काही खरेदी केलं तर सॅनिटरी नॅपकिन खरेदी केलं। ताई, तुमचं कौतुक करावं तेव्हा थोडंच आहे, अजून महिलांना मार्केटिंग कशी उपलब्ध होईल, खेड्यागावामध्ये, तालुक्यामध्ये यांना जर मार्केटिंग मिळाली तेवढं लांब यांना यावं लागणार नाही, याचा नक्कीच पुढच्या 5-20 वर्षात आपण विचार कराल। आणि मी पुन्हा तुमचं एकदा स्वागत करून तुम्हाला धन्यवाद देते, महालक्ष्मी सरस इथे झाल्याबद्दल सर्व महिलांना शुभेच्छा देते, आणि मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की आपण सगळ्यांनी जोपर्यंत 3-4 दिवस इथे एक्झिबिशन आपण इथे जेव्हा सुंदर जेवण केलेलं आहे महिलांनी, त्यांच्या हाताची चव बघा आणि जास्तीत जास्त सामान खरेदी करा, जास्तीत जास्त या महिलांची प्रसिद्धी करून लोक कसे येतील तुमच्या माध्यमातून असं मी आवाहन करते नवी मुंबईकरांना की या ग्रामीण भागातल्या आलेल्या महिला यांनी केलेलं काम यांना सहकार्य करा असे मी आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवते, तुम्हाला शुभेच्छा देते, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। लक्ष्मी सरस हे नेहमी मुंबईमध्ये होत होतं, बांद्र्याला होत होतं आणि त्याचा मुंबईकर अत्यंत आतुरतेने वाट बघत होते। दरवेळी गव्हर्नर साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हायचं,
आता हे अतिरिक्त महालक्ष्मी सरस नेमकं करायचं कुठं असं आमच्यावर जेव्हा प्रश्न आला तेव्हा असे दोन विभाग होते जिथे आम्ही त्याला करू शकलो नव्हतो आधी, आणि त्याच्यामुळे असं ठरलं की नवी मुंबईमध्ये हे अतिरिक्त महालक्ष्मी सरस करायचं. हे जनरली ओपन असं एक्झिबिशन होतं, खूप चांगला प्रतिसाद होतो, पण यावर्षीच्या पावसाच्या प्रश्नासमोर असल्यामुळे आणि हा सीझन पावसाचा असल्यामुळे हे इंडोर केलं तर लोकांना त्रास होणार नाही, नागरिकांना आणि इथे येणाऱ्या ग्राहकांना त्रास होणार नाही हा विचार करून हे इंडोर प्रदर्शन केलेलं आहे. हे प्रदर्शन अगदी भर बाजारात केलं असतं तर काय झालं असतं, हे प्रदर्शन बाहेर गावाच्या केलं तर काय झालं असतं, असे अनेक प्रश्न विचारले गेले. पण महालक्ष्मी सरसचा एक ब्रँड आहे, महालक्ष्मी सरस विषयी लोकांच्या मनामध्ये आकर्षण आहे, कौतुक आहे, आणि लोकप्रतिनिधींची जर इथे साथ असेल तर माझ्या बचत गटाच्या महिलांचा एकही प्रोडक्ट घरी जाणार नाही, सगळा व्यवस्थित विकला जाईल असा मला विश्वास आहे. आता मंडळाने मागणी केली की आम्हाला आणखी तुम्ही जानेवारीमध्ये किंवा दिवाळीमध्ये हे प्रदर्शन द्या. जानेवारीमध्ये प्रदर्शन द्यायचं, दिवाळीनंतर द्यायचा अधिकार मला राहिला तर मी नक्की देईन, आणि मला नाही राहिला तरी पण मी तुम्हाला हे शब्द देते की नक्की आम्ही इथे अजून एक महालक्ष्मीचं अतिरिक्त प्रदर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मंडळाने स्वतः त्याच्यामध्ये ओतून काम करणार आहे, आजही करणार आहेत, उद्याही करणार आहेत याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा कार्यक्रम माझ्या जीवाच्या अत्यंत जवळचा आहे, कारण मी दुष्काळी भागातून आलेली आहे. इथे आलेल्या ज्या महिला आहेत, मला एखादी महिलांनी सांगावं की नाही माझा फार मोठा वाडा चिरेबंदी आहे, माझ्या घरासमोर मोठं आड आहे, माझ्या घरामध्ये 5-6 नोकर चाकर आहे, माझी 100 एकर शेती आहे, माझ्या नवऱ्याचा कारखाना आहे, अशी एखादी तरी महिला इथे आहे का? प्रत्येक महिला जी आलेली आहे ती अत्यंत कष्टानी अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वतःचा लढा स्वतः लढत इथपर्यंत आलेली आहे. सुरज कांबळे, MBTU न्यूज. आज के स्पेशल रिपोर्ट में बस इतना ही, नमस्कार.